आम्ही डायटिशियन्स नेहमी सगळ्यांना भरपूर भाज्या खा असं सतत सांगत असतो, परंतु मला माझे काही काही क्लायंट्स सतत ही तक्रार माझ्याकडे घेऊन येतात की सारखं रोज रोज तेच तेच काकडी टोमॅटो कांदा खायला आम्हाला फार कंटाळा येतो, किंवा मग रात्री डिनरला कधी कधी एवढा उशीर होतो ऑफिसमधनं यायला की भाजी करण्याएवढा वेळच नसतो आणि मग नुसता आमटी भातच केला जातो, किंवा फार अगदी ड्रेसिंग्स बनवून एक्झॉटिक भाज्या आणून एवढी सॅलड्स करायला आम्हाला काही रोज आवडत नाही आणि आमच्याकडे एवढा वेळच नसतो. मग अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येतात त्या म्हणजे झटपट बनणाऱ्या आणि हेल्दी अशा कोशिंबिरी. म्हणून आज मी तुम्हाला ह्या कोशिंबिरी स्पेशल व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ तुमच्याकडेसाठी घेऊन आले आहे, ज्यामध्ये तीन सोप्या पटकन बनणाऱ्या आणि अर्थातच हेल्दी न्यूट्रिशियस अशा रेसिपीज दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपल्या चॅनलवर मधूनमधून वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पटकन बनणाऱ्या आणि मुख्य म्हणजे हेल्दी अशा रेसिपीजचे व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला जर रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपल्या द ग्रीन पंच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ कधी येतो आहे ते लगेच तुम्हाला समजेल. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ज्या तीन रेसिपीज आज दाखवणार आहे त्या तीन रेसिपीजची नावं आहेत. पहिली आहे ती म्हणजे तोंडल्याचं भरीत, दुसरी आहे ती म्हणजे गाजराची कोशिंबीर आणि तिसरी आहे ती म्हणजे मुळ्याचा रायता किंवा आपण कोशिंबीरही त्याला म्हणू शकतो. आता या तीन रेसिपीज दाखवण्यामागचं मुख्य कारण हे आहे की जी मुलं मुली घरापेक्षा दूर असतात पण ज्यांना हेल्दी खायची इच्छा आहे आणि पटकन बनणारं काहीतरी हवं आहे, किंवा नवीन लग्न झालेल्या मुली आहेत ज्यांनी जस्ट कुकिंग करायला घर सांभाळायला सुरुवात केली आहे, आई वडील सासू सासरे हे बरोबर नसतात, त्या सगळ्या जणांसाठी ह्या काही सोप्या सोप्या आणि साध्या परंतु पारंपरिक अशा रेसिपीज आहेत. जे मिडल एज किंवा मोठ्या वयाचे लोक आहेत त्यांना ऑलरेडी याबद्दल माहिती असेलच. मी सुद्धा माझ्या आजीकडनं आईकडनंच या रेसिपी शिकले आहे. तेव्हा आता आपण ह्या इंटरेस्टिंग आणि सोप्या रेसिपीज लगेचच बघूया. आता तोंडल्याचं भरीत करायला सर्वात पहिल्यांदा आपण साधारण 200 ग्रॅम तोंडली अशी छानपैकी शिजवून घेतलेली आहे. साधारण 3 शिट्ट्या काढल्या आहेत आणि आता हे सगळी तोंडली आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपला पावभाजी वगैरे करायला आपण जो मॅशर वापरतो त्या मॅशरनी ही सगळी तोंडली छानपैकी आपल्याला अशी मॅश करून घ्यायची. व्यवस्थित तोंडली शिजलेली असतील तर ती छानपैकी मॅश होतात. बघू शकता तुम्ही छान अशी मऊ होत आहेत तोंडली. मॅश करून घेण्यामागचं कारण हेच असतं की ती छान एकजीव व्हावी पूर्ण. अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी एकदम छान तोंडली सगळी मॅश झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दाण्याचं कूट आपल्या चवीचा जसा प्रेफरन्स घरात असेल त्याप्रमाणे आपण घालू शकतो. चवीनुसार मीठ आणि दही घालणार आहोत. छानपैकी घरी लावलेलं दही आणि हे सगळं छान आपल्याला मिसळून घ्यायचंय. आपण आता गॅसवरती साधारण एक चमचा भरून तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं छान गरम झालं की आपण त्याच्यात घालणार आहोत 1 चमचा जिरं. तुम्ही बघू शकता जिरं छान फुललं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे, तडतडलं पाहिजे. आणि मग ते तडतडल्यानंतर त्याच्यात आपण मिरची घालणार आहोत. मंग असा तूप जिऱ्याच्या फोडणीचा अतिशय सुंदर असा अरोमा येतो आणि ही छान तडतडलेली फोडणी मगाशी आपण जे सगळं एकजीव करून ठेवलेलं दही दाण्याचं कूट वगैरे त्याला अशी मस्त प्रकारे खमंग फोडणी द्यायची. अशा प्रकारे आपल्या ह्या आजच्या कोशिंबीर स्पेशल व्हिडिओमधली पहिली रेसिपी झालेली आहे, जी आपण या छान सर्विंग बोलमध्ये ठेवूया, तोंडल्याचं भरीत. वरतून गार्निशिंगसाठी
मस्तपैकी कोशिंबीर सॉरी कोथिंबीर घालायची. इट्स रेडी. आता आपली दुसरी कोशिंबीर गाजराची कोशिंबीर करण्यासाठी आपण साधारण 2 मीडियम साइज गाजरांचा किस करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यात आपण पुन्हा एकदा थोडंसं दाण्याचं कूट, हे तुम्ही या रेसिपीमध्ये स्किप करू शकता जर तुम्हाला काही असं आवडत नसेल किंवा खूप खायचं नसेल तर वगैरे. चवीपुरतं मीठ. जर गाजर खूपच बेचव असेल आणि तुम्हाला चालणार असेल तर थोडीशी साखर चवीला घालू शकता. त्याच्यानंतर लिंबू पिळायचं ह्याच्यात छानपैकी आणि कोथिंबीर. आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. असं छान सगळं एकीकडे लागलं पाहिजे. आपण आता तेल तापत ठेवलं आहे गाजराच्या कोशिंबिरीची ही फोडणी करायला. सर्वात प्रथम त्याच्यात आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की जिरं. जिरं ऑप्शनल आहे, तुम्हाला चव आवडत असेल तर घाला. त्याच्यानंतर हिंग. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. हिरव्या मिरच्या. ते खूप तापलंय त्याच्यामुळे मी बंद करून शेवटी हळद घालते, नाही तर ती सगळी जळून जाते. आणि मग ही खमंग केलेली फोडणी आपल्या ह्या जी तयार कोशिंबीर आहे त्याच्यावर मस्तपैकी घालून छान सगळी कोशिंबीर देईल मिक्स करून घ्यायची. आपल्या या कोशिंबीरीच्या सिरीजमधली दुसरी कोशिंबीर झालेली आहे ती आपण सर्व करूया. गाजराची कोशिंबीर. रंग खूप मस्त येतो ऑरेंज कलर असल्यामुळे. आणि त्याच्यात आपण कोथिंबीर आणि मिरची वगैरे मस्त घातली आहे. मस्त चमचमीत लागते. अगदी लहान मुलांनासुद्धा गाजरं खात नसतील तर आवडू शकते अशी गाजराची कोशिंबीर. आता आपण तिसरी कोशिंबीर करणार आहोत ती म्हणजे मुळ्याची. सगळ्यात सोपी कोशिंबीर आहे तिघांमधली. आपण मुळा साधारण असा मीडियम साईजचा मुळा हा किसून घेतलेला आहे. आणि आता आता ह्याच्यात फक्त आपलं सगळं मिसळायचं आहे, काही फोडणी वगैरे नाही आहे. चवीप्रमाणे मीठ. मिरची मी अशी बघू शकतो तिरकी कापून घेतली आहे, कारण आपण फोडणीत टाकणार नाही आहे तर त्याचा तिखटपणा येण्यासाठी अशी तिरकी कापलेल्या मिरचीचा छान तिखटपणा येतो. त्याच्यानंतर मी थोडासा चाट मसाला मी घालते. हे टोटली ऑप्शनल आहे. फक्त मिरची दही आणि ह्याचा मुळ्याचं चव अप्रतिम लागते. थोडीशी मुळात असा थोडा पंजंट असतो, त्याचं बॅलन्स करायला थोडंसं साखर थोडीशी आणि दही. दही मात्र व्यवस्थित पाहिजे आणि छान घट्ट पाहिजे. पाणी सुटलेलं नको, जेणेकरून आपण जसं रायता जसं जी कन्सिस्टन्सी असते तसं छान घट्ट आणि असा रायतासारखं दही लागतं. याला छान एकजीव करून घ्यायचा. थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला अजून दही घातलं तरी चालेल. आणि बस कोशिंबीर रेडी. आपली या कोशिंबीरीच्या स्पेशल व्हिडिओमधली तिसरी रेसिपीसुद्धा रेडी आहे. मुळ्याची कोशिंबीर किंवा आपण ह्याला मुळ्याचा रायतासुद्धा ॲक्च्युली म्हणू शकतो, कारण आपण जनरली रायते हे अशा प्रकारे दह्यात बनवतो. आणि याच्यावर गार्निशिंगसाठी आपण थोडासा चाट मसाला घालूया. काय मग कशा वाटल्या या सोप्या सोप्या रेसिपीज? या रेसिपीज आत्ता ज्या आपण दाखवल्या त्यांच्याशी सिमिलर आपण असंख्य कोशिंबिरी करू शकतो. म्हणून मी खास तुमच्यासाठी हा एक छोटासा चार्ट बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की जशी कोशिंबीर जसं आपण तोंडल्याचं भरीत केलं तशा सेम रेसिपीने आपण दुधी भोपळा, अळकुडी, लाल भोपळा, पडवळ या गोष्टींच्या सेम अगदी अशाच रेसिपी करू शकतो. त्यानंतर आपण गाजराची कोशिंबीर केली तशी सेम आपल्याकडे खमंग काकडी म्हणतात म्हणजे काकडीची कोशिंबीर फोडणी देऊन करू शकतो. त्या व्यतिरिक्त कांदा, काकडी, टोमॅटो मिक्स किंवा गाजर, काकडी, टोमॅटो असं सगळं घालून
आणि अगदी तोंडली न शिजवता कच्ची तोंडली किसून त्याची सुद्धा सेम अशी रेसिपी आपल्या गाजरासारखी छानपैकी बनते आणि ती खूप मस्त लागते. नंतर तिसऱ्या आपण जी मुळ्याची कोशिंबीर केली, साधारण तशीच रायता प्रकारामध्ये आपण काकडीचा रायता करतो, कांद्याचा करू शकतो किंवा काकडी टोमॅटो कांदा मुळा असं मिक्स करून सुद्धा ते खूप मस्त लागतं. आणि मिक्स कोशिंबीर केली तर त्याच्यात आपण डाळिंबाचे दाणे किंवा ॲपल्स म्हणजे सफरचंदाच्या फोडी अशा गोष्टी घातल्या तर तेसुद्धा एक वेगळाच ट्विस्ट त्याला मिळतो आणि ती रेसिपीसुद्धा खूप मस्त लागते. या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं सांगायचं आहे, आपण ज्या ज्या कोशिंबिरीमध्ये लिंबू दाण्याचं कूट किंवा तुपजिऱ्याची फोडणी असं जे वापरलं आहे त्यामागे काही काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पूर्वापार या रेसिपीजमध्ये आहेत. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये लिंबू पिळतो तेव्हा आपल्या मागे पण मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलं आहे की जे न्यूट्रियंट्स असतात म्हणजे व्हिटॅमिन्स मिनरल्स असतात त्यातलं इस्पेशली आयर्न कॅल्शियम यासारख्या भाज्यांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स ॲब्सॉर्ब करून घ्यायला व्हिटॅमिन सी म्हणजेच लिंबू खूप मदत करतं. किंवा दही घातलं तर त्याच्यानेसुद्धा डायजेशन खूप त्या भाज्यांचं छान होतं. दाण्याचं कूट तुपाची किंवा तेलाची फोडणी का दिली जाते, कारण व्हिटॅमिन ए डी ई आणि के ही जी चार व्हिटॅमिन्स आहेत ती फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहेत. आता आपण आज गाजराची कोशिंबीर केली, गाजरामध्ये जे व्हिटॅमिन ए आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन जर छान आपल्या शरीरात व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी फॅट लागतं आणि म्हणून आपल्याकडे कोशिंबिरींना तेलाची फोडणी द्यायची पद्धत आहे. त्यामुळे ह्या ज्या रेसिपीज आहेत या काहीतरी विचार करून केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण त्या तशाच्या तशा केल्या तर त्या खूप टेस्टी लागतात आणि न्यूट्रिशससुद्धा बनतात. तुम्हाला जर असे सायंटिफिक व्हिडिओज रेसिपीज इंटरेस्टिंग गोष्टी एन्व्हायरमेंटबद्दलची माहिती हे सगळं बघायला आवडत असेल तर आपल्या द ग्रीन पंच या चॅनलला सबस्क्राईब करा. असं दिसून आलेलं आहे की खूप लोक व्हिडिओज बघतात पण ते चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं करू नका, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडणारे व्हिडिओज तुमच्या फॅमिली मेंबर्स मित्रमैत्रिणी या सगळ्यांना पाठवा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा छान फायदा घेता येईल. तोपर्यंत धन्यवाद.